आता आपण उदाहरण क्रमांक 3 सोडू. उदाहरण वाचतोय मी. एका दुकानदाराने एक कंपास 16 रुपया प्रमाणे खरेदी केली व ती कंपास त्याने 20 रुपयाची विकली तर त्याला शेकडा किती नफा झाला. आता बघा, त्याने कंपास कितीला घेतली आहे? 16 रुपयाला. परंतु विकली कितीला? 20 रुपयाला. म्हणजे 20 वजा 16, 20 वजा 16. आता 20 रुपयाला त्याने कंपास विकलेली आणि कंपास किती खरेदी केली? 16 रुपयाला खरेदी केली. शून्यातून 6 जाते म्हणून आपण घेतला. चला, 1 1 0 10, 10 तून 6 गेले 4, 2 तून 2 गेले 0, त्याला नफा राहिला 4 रुपये. आता बघा, त्याला 16 रुपयामध्ये 4 रुपये नफा राहिलेला आहे, तर 100 किती? आता आपल्या शेकडेवारी काढायची, म्हणून आपण या ठिकाणी एक्स मानू. आता या ठिकाणी आपल्याला शेकडेवारी करताना आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागणार आहे. 16 × x = 100 × 4. 16 × x म्हणजेच 16x = 100 × 4 = 400. मित्रांनो, आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, म्हणजे शेकडेवारी काढायची आहे, तर 400/16. आता आपण भागाकार करणार आहोत 400/16. आता 16 पाड्यामध्ये 40 संख्येपर्यंत आपल्याला पाडा म्हणायचा आहे. 16 × 5 = 32, 10 तून 2 = 8, 10 तून 4 = 0, 0 × 0, 16 × 5 = 80. या ठिकाणी आपल्याला 25% नफा मिळालेला आहे. अशा प्रकारे आपण शेकडेवारीची उदाहरणं काढू शकतो.